जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची दादागिरी लोकांच्या अक्षरशः जीवावर उठली आहे. भडगावमध्ये बाळद रस्त्यावर वाळूची सोरटी वाहतूक करणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या माजी सरपंचांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. रणजित भोसले असं मारहाण केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. 10 ते 15 जणांच्या जमावानं भोसलेंना फावड्याच्या दांड्यानं मारहाण केली. यात भोसलेंचा हात फ्रॅक्चर झालाय. रणजित भोसले जरमी झाले प्रकरणी भोसले यांनी भडगाव पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गिरणा नदीतून वाळूचा अवैध उपसा करून एका शेतात ही वाळू साठवण्यात आली होती. भोसले पहाटेच्या सुमारास फिरायला गेले तेव्हा त्यांनी वाळू ट्रकमध्ये भरण्याचं काम सुरू असलेलं बघितलं. भोसलेंनी परवाना विचारल्यावर वाळू तस्करांना त्यांच्या साथीदारांना फोन करून बोलावून घेतलं आणि सर्वांनी मिळून भोसलेंना मारहाण केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.